हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? आपण CRPC 1973 हा ॲक्ट पाहत आहोत, JMFC मेन्स एक्झामिनेशनसाठी आपण ॲन्सर कशा पद्धतीनं लिहायला पाहिजे किंवा ॲन्सरमध्ये काय कोणकोणते मुद्दे असायला पाहिजेत याबद्दल आपण डिस्कशन करत आहोत. आणि आज आपण पाहणार आहोत प्रोसिजर व्हेन इन्व्हेस्टिगेशन कॅन नॉट बी कम्प्लीटेड इन 24 आवर्स, सेक्शन 167 ऑफ CRPC. आता या क्वेश्चन्सचा अभ्यास करताना आपण लॉंग क्वेश्चन किंवा शॉर्ट या दोन्ही अँगलनी आपण तयारी आपली असली पाहिजे. लॉंग क्वेश्चन म्हणून एक्झामला येऊ शकतो किंवा शॉर्ट नोट म्हणून पण विचारली जाऊ शकते. तर बघूयात की याच्याशी रिलेटेड अजून काय काय महत्त्वाच्या प्रोव्हिजन्स आहेत CRPC मध्ये, याचं उत्तर नेमकं कसं लिहायला पाहिजे, याच्या ॲन्सरमध्ये काय काय मुद्दे किंवा काय काय पॉईंट्स असायला पाहिजेत. तर जसं की आपण याआधी पाहिलेलंच आहे, सेक्शन 57 कडे आपल्याला त्यासाठी आधी जावं लागेल. सेक्शन 57 सांगतो की पर्सन अरेस्टेड नॉट टू बी डिटेन्ड मोर दॅन 24 आवर्स, मीन्स नो पोलीस ऑफिसर शॉल डिटेन इन कस्टडी अ पर्सन अरेस्टेड विदाउट वॉरंट फॉर अ लॉंगर पिरियड दॅन अंडर ऑल सर्कमस्टान्सेस ऑफ द केस इज रिझनेबल अँड सच पिरियड शॉल नॉट इन द अब्सेन्स ऑफ अ स्पेशल ऑर्डर ऑफ अ मॅजिस्ट्रेट अंडर सेक्शन 167 एक्सीड 24 आवर्स एक्सक्लुझिव्ह ऑफ द टाईम नेसेसरी फॉर द जर्नी फ्रॉम द प्लेस ऑफ अरेस्ट टू द मॅजिस्ट्रेट्स कोर्ट. सेक्शन 57 एकदम इझी आहे, एकदम क्लिअर करतो जे काही डाऊट्स आहेत ते. सेक्शन 57 सांगतोय की एखाद्या अरेस्ट केलेल्या व्यक्तीला, आता त्या व्यक्तीची जी अरेस्ट आहे ती विदाउट वॉरंटच असणार आहे, तर एखाद्या अरेस्ट केलेल्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीमध्ये 24 तासापेक्षा मॅजिस्ट्रेटच्या ऑर्डरशिवाय डांबून ठेवता येणार नाही, डिटेन करून त्याला ठेवता येणार नाही. म्हणजेच 24 तासापेक्षा जास्त जर त्याला ठेवायचं असेल तर सेक्शन 57 सांगतोय की 167 खाली तशी मॅजिस्ट्रेटची ऑर्डर घ्यावी लागेल, मॅजिस्ट्रेटची तशी परवानगी त्या ठिकाणी घ्यावी लागेल. तर बघूयात आपण की 167 ॲन्सरमध्ये आपण काय काय यामध्ये लिहायला पाहिजे. प्रोव्हिजन फॉर होल्डिंग अ पर्सन इन कस्टडी फॉर द पर्पज ऑफ फर्दर इन्व्हेस्टिगेशन अँड मोर दॅन 24 आवर्स आर गव्हर्न बाय 167. आता 57 कुठपर्यंत सांगितलेलं आहे की 24 तासात त्याला मॅजिस्ट्रेटच्या समोर हजर करावं, म्हणजे 24 तासापर्यंतच जे इन्व्हेस्टिगेशन आहे त्याच्याशी रिलेटेड ते सेक्शन आहे. परंतु सगळेच इन्व्हेस्टिगेशन काय 24 तासामध्ये कम्प्लीट होणार नाही, मग अशा वेळेला त्याला पुढे जर त्याला डिटेन करायचं असेल, पुढे त्याची इन्व्हेस्टिगेशन त्याची करायची असेल, तर 167 मदत घ्यावी लागेल, सेक्शन 167 यावे लागेल 167 ऑफ CRPC. त्यामुळं 167 हेडिंगच आहे की प्रोसिजर व्हेन इन्व्हेस्टिगेशन कॅनॉट बी कम्प्लीटेड इन 24 आवर्स. आता यामध्ये फर्स्ट पॉईंट आहे, इफ इन्व्हेस्टिगेशन कॅनॉट बी कम्प्लीटेड विद इन 24 आवर्स ॲज पर सेक्शन 57, अँड इफ देर आर ग्राउंड्स फॉर बिलिव्हिंग दॅट ॲक्युजेशन इज वेल फाउंडेड, IO ऑर पोलीस ऑफिसर इनचार्ज फॉरवर्ड द ॲक्युज टू मॅजिस्ट्रेट अलॉंग विथ अ कॉपी ऑफ एंट्रीज इन द डायरी. फर्स्ट पॉइंट आहे तो असं सांगतोय की
सेक्शन 57 नुसार जर 24 तासाच्या आतमध्ये जर इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट होत नसेल आणि आणि आरोपीच्या विरुद्ध असे काही ग्राउंड्स असतील की ज्यावरून प्रायमा फेसी वाटत आहे की सदरील व्यक्तीनेच गुन्हा केलेला आहे, अशा वेळेला आय ओ किंवा पोलीस ऑफिसर इन्चार्ज जे असतील ते त्या आरोपीला मॅजिस्ट्रेटकडे पाठवतील आणि त्याच्यासोबतच त्या सगळ्या गुन्ह्याची त्या सगळ्या प्रोसिडिंगची एक डायरी पोलीस स्टेशनला मेंटेन केलेली असते, ती डायरीतल्या एंट्रीज देखील सोबत पाठवतील, त्याची कॉपी एक त्या एंट्रीजची. आता त्यानंतर काय होईल, देअर आफ्टर मॅजिस्ट्रेट मे ग्रँट एक्सटेन्शन ऑफ डिटेन्शन इन कस्टडी आफ्टर हिज सॅटिस्फिकेशन अबाउट द ग्राउंड्स फॉर अ टर्म नॉट एक्सिडिंग 15 डेज इन अ होल. आता त्या आरोपीला मॅजिस्ट्रेटच्या समोर हजर करण्यात आलं, तर मॅजिस्ट्रेट काय करतील आता की मॅजिस्ट्रेट मे ग्रँट एक्सटेन्शन ऑफ डिटेन्शन इन कस्टडी आफ्टर हिज सॅटिस्फिकेशन अबाउट द ग्राउंड्स. ग्राउंड्स प्रायमा फेसी आहेत का, काही प्रथम दर्शनी दिसत आहे का गुन्हा केला आहे म्हणून, ह्या सगळ्या बाबी मॅजिस्ट्रेट कन्सिडर करतील आणि एक्सटेन्शन देतील डिटेन्शनसाठी फॉर अ टर्म नॉट एक्सिडिंग 15 डेज इन अ होल. 15 दिवसांपेक्षा ती जी एक्सटेन्शन असेल ते जास्त राहणार नाही, नॉट एक्सिडिंग 15 डेज, 15 दिवसापर्यंतच राहील. त्यानंतर तिसरा पॉइंट आहे, इन केस ऑफ पोलीस कस्टडी ही कॅन ऑथोराइज डिटेन्शन नॉट एक्सिडिंग द पिरियड ऑफ 15 डेज. मॅजिस्ट्रेटनी पोलीस कस्टडी जर दिली त्या आरोपीला तर जास्तीत जास्त ती पोलीस कस्टडी त्याला ज्याला आपण पी सी म्हणतो त्याची त्याचा जो कालावधी आहे त्याची जी मुदत आहे ती जास्तीत जास्त 15 दिवसापर्यंत देता येते, नॉट एक्सिडिंग द पिरियड ऑफ 15 डेज. चौथा पॉइंट आहे, इन केस ऑफ मॅजिस्टेरियल कस्टडी मॅजिस्ट्रेट मे ऑथोराइज डिटेन्शन बियॉन्ड 15 डेज. आता पोलीस कस्टडीमध्ये नॉट एक्सिडिंग 15 डेज म्हटलेलं आहे, परंतु मॅजिस्टेरियल कस्टडी जर असेल, न्यायालयीन कोठडी मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो आणि पी सीला पोलीस कोठडी म्हणतो, पोलीस कोठडी ज्या वेळेला दिली जाते त्यावेळेला तो आरोपी जो असतो तो पोलीस स्टेशनला असतो, लॉकअपमध्ये असतो आणि पोलिसांच्या तावडीमध्ये असतो, पोलिसांच्या ताब्यात असतो. परंतु मॅजिस्टेरियल कस्टडी ज्या वेळेला दिली जाते त्यावेळेला तो मॅजिस्ट्रेटच्या ताब्यात असतो परंतु जेलमध्ये असतो, तो पोलिसांच्या ताब्यात नसतो. तर चौथा पॉइंट आपण बघत होतो, इन केस ऑफ मॅजिस्टेरियल कस्टडी मॅजिस्ट्रेट मे ऑथोराइज डिटेन्शन बियॉन्ड 15 डेज. आता मॅजिस्टेरियल कस्टडीच्या बाबतीमध्ये 15 दिवसाचा जे मर्यादा आहे, कालावधी आहे, त्याला एक्सीड करता येऊ शकतं, त्याच्यापेक्षा जास्त दिवसांचा देखील मॅजिस्टेरियल कस्टडी न्यायाधीश देऊ शकतात. इन केस ऑफ अ मॅजिस्टेरियल कस्टडी मॅजिस्ट्रेट मे ऑथोराइज डिटेन्शन बियॉन्ड 15 डेज, बट इन सच केस द टोटल पिरियड ऑफ डिटेन्शन शॉल नॉट एक्सीड. आता याला काही मर्यादा आहेत का, तर हो, यालाही काही टर्म्स आहेत, कंडिशन्स आहेत, लिमिटेशन्स आहेत. बट इन सच केस द टोटल पिरियड ऑफ डिटेन्शन शॉल नॉट एक्सीड. फर्स्ट याच्यामध्ये ए आहे पॉइंट, 90 डेज, बट इन सच केस द टोटल पिरियड ऑफ डिटेन्शन शॉल नॉट एक्सीड 90 डेज. आता 90 डेज केव्हा, वेअर द इन्व्हेस्टिगेशन रिलेट्स टू अन ऑफेन्स पनिशेबल विथ डेथ, इम्प्रिझनमेंट फॉर लाईफ ऑर इम्प्रिझनमेंट फॉर अ टर्म नॉट लेस दॅन 10 इयर्स. ऑफेन्स पनिशेबल विथ डेथ आहे, किंवा ज्या ऑफेन्ससाठी लाईफ इम्प्रिझनमेंट ही एक शिक्षा आहे, किंवा त्या ऑफेन्ससाठी
10 वर्षापेक्षा जास्त शिक्षा आहे, अशा वेळेला 90 दिवसापेक्षा जास्त दिवस मॅजिस्टेरियल कस्टडीमध्ये त्या व्यक्तीला ठेवता येणार नाही. आता हे झालं 90 दिवस. आता दुसरा कोणता जर ऑफेन्स असेल, म्हणजेच 10 वर्षापेक्षा कमी शिक्षा असलेले सर्वच ऑफेन्सेस, अशा बाबतीमध्ये 60 डेज म्हणजेच 90 डेज डेथ लाईफ आणि अबाव 10 इयर्स असेल तर, आणि अप टू 10 इयर्स असेल किंवा एनी ऑफेन्स असेल तर 60 डेज पर्यंत मॅजिस्टेरियल कस्टडी देता येऊ शकते, त्यापेक्षा जास्त नाही. आता हे जे 90 दिवस आहेत, हे जे 60 दिवस आहेत आपण जे पाहिले आता, तर ह्याच्यामध्ये एखाद्यास पीसी दिलेली असेल. सपोज एखाद्या व्यक्तीला 1 जानेवारीला अरेस्ट झाली असेल, त्याला 5 दिवस पीसी दिली असेल, तर हा 5 दिवसाचा कालावधी आज पकडायचा का नाही, तर पकडायचा. सच 90 डेज और 60 डेज पीरियड शॉल इन्क्लूड अबव 15 डेज पीरियड इफ एनी पोलीस कस्टडी. म्हणजे 5 दिवस 10 दिवस मॅक्स 15 डेज जी पी सी दिलेली असेल ती देखील त्यामध्ये पकडायची. आणि सर्व मिळून 90 दिवसापेक्षा जास्त त्याचं मॅजिस्टेरियल कस्टडीमध्ये त्याचं डिटेन्शन होता कामा नाही, किंवा 60 डेजपेक्षा जास्त त्याचं डिटेन्शन मॅजिस्टेरियल कस्टडीमध्ये होता कामा नाही. 6वा पॉइंट आहे ऑन द एक्सपायरी ऑफ सेड पीरियड ऑफ 90 डेज और 60 डेज द अक्यूज पर्सन शॉल बी रिलीज ऑन बेल इफ ही इज प्रिपेर्ड टू अँड डज फर्निश बेल. आता 90 दिवस झाले आणि अजून देखील पोलिसांनी चार्जशीट फाईल केली नाही, तपास पोलिसांचा पूर्ण झालाच नाही, त्यामुळे पोलिसांनी चार्जशीट कोर्टामध्ये दाखल केलीच नाही, तर बरोबर 90 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर तो आरोपी भलेही जेलमध्ये जरी असला तरी 167 सब क्लॉज 2 खाली तो डिफॉल्ट बेलसाठी कोर्टामध्ये अर्ज करू शकतो. आणि जर चार्जशीट कोर्टामध्ये जर दाखल झालेली नसेल तर कोर्ट त्याला डिफॉल्ट बेल मंजूर करेल. म्हणजेच 90 दिवस पूर्ण झाल्यानंतर ज्या ठिकाणी 60 डेज लागू होतात त्या ठिकाणी 60 डेज कंप्लीट झाल्याच्या नंतर. त्यासाठी एकच कंडिशन आहे की त्यांनी बेलचे जे प्रोव्हिजन्स आहेत ते सगळे फुलफिल केले पाहिजे, जामीनदार किंवा जे काय कोर्ट बेलच्या कंडिशन्स इम्पोज करेल त्या सर्व गोष्टी. 7वा पॉइंट आहे इट इज नेसेसरी टू प्रोड्यूस द अक्यूज बिफोर द कोर्ट फॉर द एक्सटेन्शन ऑफ पोलीस कस्टडी अँड इन केस ऑफ मॅजिस्टेरियल कस्टडी एदर इन पर्सन ऑर थ्रू द मीडियम ऑफ व्हिडिओ लिंकेज. आता या ठिकाणी अजून एक महत्त्वाचा रूल सांगितलेला आहे की सपोज आता त्याला अरेस्ट झाली आहे, पहिल्यांदा 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिली, पोलीस कस्टडीचे 5 दिवस संपले, त्याला परत मॅजिस्ट्रेट समोर हजर करावं लागेल आणि परत पोलिसांना रिक्वेस्ट करावी लागेल की इन्व्हेस्टिगेशन कम्प्लीट झालेलं नाही, अजून 4 दिवस त्याची पी सी एक्सटेंड करावी, त्याला पोलिसांच्या ताब्यात द्यावं अशी रिक्वेस्ट करावी लागेल पोलिसांनी. तर अशा वेळेला त्याचा जो प्रेझेन्स आहे तो त्या ठिकाणी फिजिकल प्रेझेन्स असणं आवश्यक आहे मॅजिस्ट्रेटच्या समोर. परंतु हे कुठं लागू आहे, पोलीस कस्टडीच्या बाबतीतच. मॅजिस्टेरियल कस्टडीच्या बाबतीमध्ये त्याला पर्सनली किंवा फिजिकली हजर ठेवला जाऊ शकतं किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू देखील त्याला प्रेझेंट केला जाऊ शकतं. इथे दोन्ही ऑप्शन्स आहेत. त्यानंतरचा पॉइंट आहे फॉर प्रूफ ऑफ फॅक्ट दॅट accused was produced before the magistrate, he may obtain sign of the accused on the order of authority of detention or by the order certified by the magistrate. आता त्या आरोपीला कोर्टाच्या समोर हजर केलं का नाही याचा पुरावा म्हणून ती जी डिटेन्शनची त्याची जी ऑर्डर असेल त्या ऑर्डरवर त्याची त्या तारखेला सही घ्यायची आहे कोर्टामध्येच.
नववा पॉइंट आहे, इफ वुमन इज बिलो 18 इयर्स डिटेंशन शॉल बी ऑथराइज्ड टू बी इन द कस्टडी ऑफ अ रिमांड होम और रिकॉग्नाइज्ड सोशल इंस्टीट्यूशन. जर ॲक्युज्ड जी आहे ती बिलो 18 इयर्स असेल, तिचं जे डिटेन्शन असेल, तर तिचं जे डिटेन्शन आहे ते रिमांड होमला केलं जाईल, स्पेशल महिलांच्या विंगमध्ये, किंवा एखाद्या सामाजिक संस्थेमध्ये, रिकॉग्नाइज सोशल इन्स्टिट्यूशनमध्ये केलं जाईल. तर अशा रीतीने आपण प्रोसिजर व्हेन इन्व्हेस्टिगेशन कॅनॉट बी कम्प्लिटेड विद इन 24 आवर्स बघितलं, सेक्शन 167. आणि मॅजिस्ट्रेटची ऑर्डर कशी आवश्यक आहे फर्दर डिटेन्शन करण्यासाठी, ते देखील आपण प्रोव्हिजन पाहिले. सेक्शन 57 देखील आपण या ठिकाणी डिस्कस केलं. त्यानंतर चार्जशीट जर फाईल झाली नाही तर 90 दिवस पूर्ण झाल्यानंतर किंवा 60 दिवस पूर्ण झाल्याच्या नंतर आरोपी हा परत कोर्टामध्ये जामीन डिफॉल्ट बेलसाठी 167 सब क्लॉज 2 खाली कोर्टात अर्ज करू शकतो आणि तो त्याचा राईट देखील आहे 90 दिवस पूर्ण झाल्यानंतर रिलीज व्हायचा. पण हे केव्हा? चार्जशीट कोर्टामध्ये जर दाखल झालेली नसेल तरच, म्हणजे इन्व्हेस्टिगेशन इनकम्प्लीट राहिलं असेल तरच. तर पुढील टॉपिकवर व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.